नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर मजेत आहे एकदम. कारण एकीकडे भरपूर काम आहे, दुसरीकडे भरपूर मजासुद्धा चालू आहे. कॅरेबियन बेटांवरती फिरण्याचा आनंदही घेतो आहे, विविध स्थळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. परंतु त्याच्याबरोबर क्रिकेटवरचं लक्ष काढता येत नाही आहे. कारण सुपर हिट ही अशी स्पर्धा झालेली आहे की एक दिवस मॅच, दुसऱ्या दिवशी प्रवास, तिसऱ्या दिवशी मॅच, त्यामुळे ऑन द मूव्ह आहे भारतीय संघांनी. तर सामना संपला जेव्हा पहिला सुपर एटचा सामना, त्याच्यानंतर लगेच विमान पकडलं आणि त्या अँटिगाला जाऊन पोचलेले आहेत. आम्हाला थोडासा वेळ लागला पण तरी आम्ही अँटिगाला येऊन पोचलेलो आहे. गंमत अशी झालेली आहे की भारतीय संघाच्या विमानामध्ये सुनील गावस्कर, हर्षा भोगले यांच्यासारखे सुद्धा समालोचक होते. ते पोचलेले आहेत अँटिगाला, त्यांच्या बॅग्स नाही पोचलेल्या. हीच तर मजा असते. त्यामुळे या कॅरेबियन बेटांवरती प्रवास करताना खूप सावध राहायला लागतं. तुमच्या कपड्यांच्या बॅगेमध्ये, लॅपटॉपच्या बॅगेमध्ये कमीत कमी वरती घालायचा एक ड्रेस तरी ठेवायला लागतो. कारण बॅग आली नाही तर तुम्ही काय करणार? त्यामुळे आता बांगलादेश आणि भारत याच्याविरुद्ध मी बोलणार आहे, त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले, क्रिकेट अँड बियॉन्ड. अरे बांगलादेश म्हणजे फार कठीण आहे बाबा. दरवेळेला त्यांच्याविरुद्ध सामना झाला की माझ्या कपाळावरती आठ्या येतात. मला बाकी कुठल्याही संघाविरुद्ध या आठ्या येत नाहीत. त्याचं कारण असं आहे, इतके वर्ष बांगलादेश क्रिकेटला ICC म्हणा, एकंदर क्रिकेटनी म्हणा, भरपूर पाठिंबा दिलेला आहे, भरपूर संधी त्यांना दिलेली आहे. परंतु म्हणावी तशी प्रगती त्यांनी करून दाखवली आहे का? मला तरी तसं वाटत नाही. अफगाणिस्तानचा विचार करा, आत्ता खेळत असलेला USA विचार करा, थोड्या संधीमध्ये त्यांनी एक चांगला टप्पा गाठून दाखवला आहे. त्या मानाने बांगलादेशचा क्रिकेट संघ हा त्या प्रगतीच्या वाटेवरती दिसत नाही. टेस्ट खेळतायत, वन डे खेळतायत, T20 खेळतायत, सगळं खेळतायत, पण त्यांना तो प्रगतीचा वाट दिसलेली नाही आहे. कारण हे कारण असूनही त्यांचे खेळाडू म्हणा, छाती पुढे करून भारतीय संघाविरुद्ध असे खेळायला जातात जणू काय आम्ही प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला हरवू. दुसरीकडे त्यांचे पत्रकार, त्यांचे पाठिंग फॅन्स हे इतके त्यांना सपोर्ट करतात की वेड लागतं. प्रत्येक वेळेला असं वाटतं की हा संघ प्रत्येक वर्ल्ड कप जिंकत आलेला आहे की काय. अहो त्याला कारण आहे. मला ती जखम अजूनही स्पष्ट आहे, अजूनही माझ्या मनात ती भळभळते. आणि ते म्हणजे याच विंडीजमध्ये 17 वर्षांपूर्वी 2007 एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश संघांनी भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिलेला होता. अर्थात त्याच्यामुळे उलथापालथ झालेली होती. भारतीय संघ मुख्य वर्ल्ड कपमध्ये बाहेर पडलेला होता, सुपर सिक्समध्ये पोचू शकलेला नव्हता. आणि काय तुम्हाला सांगू, त्यावेळेला इतकं दुःख झालेलं होतं की ते दुःख अजूनही जखम म्हणून माझ्या मनात अक्षरशः रुतलेलं आहे. परंतु त्या एका विजयानंतर बांगलादेश संघाला असं प्रत्येक वेळेला वाटतं, हे भारतीय संघाला आपण कधी हरवू शकतो. भारतीय संघाला हरवण्याची त्यांच्या मनात एक प्रकारची जिद्द पण आहे, खुमखुमी पण आहे. बाकी वेळेला पचकू खेळ करणारे बांगलादेशी खेळाडू भारतीय संघाविरुद्ध चांगला खेळ करायला अक्षरशः धडपडतात. ही गोष्टसुद्धा मला बघायला मिळालेली आहे. हे सगळं जरी मान्य केलं, त्यांची जिद्द, त्यांचा काय म्हणतात त्याला खुन्नस देण्याचा प्रकार, हे सगळं जरी मान्य केलं, तरी मला असं वाटतं की भारतीय संघ या स्पर्धेतसुद्धा उजवा आहे. भारतीय संघाकडे अनुभव आहे, क्वालिटीसुद्धा आहे. अर्थात मगाशी जी मी नावं घेतली बांगलादेश संघातली, त्यांनासुद्धा T20 क्रिकेटचा अनुभव आहे. पण ही विकेट अशी आहेत की या विकेटवरती त्यांच्या फलंदाजांना खेळणं अवघड आहे. एक नक्की आहे की जसा फायदा इथल्या विकेटचा भारतीय बोलर्सना होऊ शकतो, तसाच फायदा बांगलादेशी बोलर्सनासुद्धा होऊ शकतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मुस्तफिजूरचं उदाहरण घ्या, लेफ्ट आर्म पेस बॉलर आहे. ते पेस बॉलर म्हणायला मला थोडीशी जीभ चाचरते, कारण तो सुद्धा हळूवार बॉल टाकतो. तो सीमवरती बॉल टाकताना बोटांचा वापर करतो आणि कटरसुद्धा टाकतो आणि फार सुरेख टाकतो. धोनीच्या संघातनं तो खेळतो, अजून मी तुम्हाला वेगळं काय सांगू CSK. परंतु मी म्हणेन की त्याचबरोबर शकीबुल हसन असेल, मेहदी हसन मिराज असेल, यांच्या स्पिनमध्ये सुद्धा दर्जा आहे. त्यामुळे ते भारतीय फलंदाजांना 1000 प्रश्न विचारणार याची मला पूर्ण कल्पना आहे. फक्त भारतीय गोलंदाज जे प्रश्न विचारतील त्याला उत्तरं बांगलादेशी फलंदाजांकडे आहेत की नाहीत, कारण त्यांच्यामध्ये तेवढी क्वालिटी दिसत नाही. टकाटक विकेट असला तर लिटन दाससारखा खेळाडू आडवे तिडवे मारून अगदी दडपण वाढवू शकतो. परंतु थोड्याशा मदत करणाऱ्या विकेटवरती
बांगलादेशचे फलंदाज किती उभे राहू शकतील ही माझ्या मनात असलेली शंका आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा फिटनेस, भारतीय संघाची फिल्डिंग या बाबतीत भारतीय संघ नक्कीच उजवा आहे. फक्त भारतीय संघाला दोन बाबतीत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. पहिलं म्हणजे अर्थातच मी पहिला सामना झाल्यानंतर सलामीच्या बाबतीत बोललेलो होतो की विराट कोहली, रोहित शर्मा यांना थोडा धोका पत्करून मोठे फटके पहिल्या 6 ओव्हरमध्ये मारायला लागतील. T20 क्रिकेट बदललेलं आहे. सुरुवातीपासून आक्रमणाची भाषा त्यांना करायला लागेल, त्याच्यासाठी धोका पत्करायला लागेल. 24 बॉल 24 रन्स हा प्रकार करून चालणार नाही. मुस्तफिजूरसारखा बॉलर आहे, त्याला दडपणाखाली टाकलं नाही तर जसं राशिद खानने आपल्याला त्रास दिला तसा तो खेळाडूसुद्धा आपल्याला त्रास देऊ शकतो. अर्थातच शकीबुल हसनचा बॉलसुद्धा लेफ्ट आर्म स्पिन म्हणत असताना वळण्यापेक्षा पडून आत येतो अक्षर पटेलसारखा, त्याच्याकडेसुद्धा लक्ष द्यायला लागेल. त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजांनी जर का आपली कंबर कसून 180 धावा फलकावर लावल्या तर त्याचा पाठलाग हा बांगलादेशी फलंदाजांना करता येणार नाही असा माझा अंदाज आहे. त्याच्याकरता भारतीय फलंदाजांना थोडा धोका पत्करायला लागेल. कारण एक लक्षात घ्या, एकीकडे हा सामना आहे, दुसरीकडे नंतरचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आहे. त्यामुळे तुम्हाला त्या सामन्याच्या तयारीसाठी एक प्रकारची खुन्नस ही मनात आणायला लागेल, त्याची तयारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात करायला लागेल. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून अँटिगाचा सामना खेळायचा आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून बांगलादेशला कमी लेखण्याचा प्रश्न येत नाही. फक्त हे लक्षात ठेवायला लागेल की त्यांना नाक वर काढून द्यायचं नाही. कारण जर संधी दिली तर असं वाटतं पण ते सामन्यात पुनरागमन करू शकतात. त्यामुळे खेळच असा करायला लागेल की त्यांना पायाखाली ठेवण्याचा खेळ करायला लागेल. अर्थात हे बोलणं सोपं करणं कठीण आहे, कारण या विकेटवरती फास्ट बॉलर स्पिनर दोघांनाही मदत होते. अजून एक मुद्दा मला मांडावासा वाटतो, ते म्हणजे या स्पर्धेमध्ये भारतीय संघांनी अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य दिलेलं आहे. अक्षर पटेलला संघात सातत्याने ठेवलेलं आहे आणि अक्षरनी त्या गोष्टीला न्याय दिला आहे असं मला सांगावंसं वाटतं. त्या मानाने अनुभवी आणि फर्स्ट चॉईस जडेजा हा किंचित कमी पडतो आहे. एकीकडे अक्षरला 3 नंबरलाही बॅटिंगला पाठवण्यात आलं, दुसरीकडे जडेजा हा गेल्या सामन्यातसुद्धा लवकर आउट झालेला. अक्षर पटेलनी शेवटच्या ओव्हरमध्ये डोकं शांत ठेवून 12 धावा जमा करून दाखवल्या, म्हणून भारतीय संघांनी 180 धावांचा टप्पा ओलांडला. या सगळ्या गोष्टी माझ्या मनात गुंजी घालत आहेत. कारण तुम्हाला सांगतो, भारतीय संघाला जडेजाला असं सांगायचं नाही की तू संघातली जागा गृहीत धरू नको. फक्त हे म्हणत असताना थोडीशी आग, थोडंसं त्याच्या निखाऱ्यावरती फुंकर ही घातली जाते. कारण अक्षर पटेलच्या रूपानं त्यांना एक समर्थ पर्याय मिळालेला आहे, जो बॉलिंगही चांगली करतो आहे आणि विश्वासानं बॅटिंगसुद्धा करतो आहे. अष्टपैलू म्हणून त्याला संघात घेतलं आहे, तशी कामगिरी तो करतो आहे. त्यामुळे रोहित शर्मा तरी आत्ताच्या घडीला त्याच्यावरती विश्वास ठेवून आहे, खुश आहे त्याच्यावरती. जडेजा या सगळ्यामधनं काय बोध घेतो आणि आपल्या खेळात काय सुधारणा करतो हे बघायला मजा येणार आहे. त्यामुळे आता ज्या देशामध्ये सर विवियन रिचर्ड्स, कर्टली अँब्रोस, अँडी रॉबर्ट्स, रिची रिचर्डसन असे खेळाडू आहेत, त्या देशामध्ये मी आलेलो आहे. अर्थातच हा रिपोर्ट झाल्यानंतर मी त्यांना भेटायचासुद्धा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे, कारण हे लोक सहजासहजी भेटत नाहीत, बिझी असतात. त्यातनंही वर्ल्ड कप असल्यामुळे असंख्य कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलवलं जात आहे. त्यामुळे अँटिगाची सफर थोडीशी घडवायचाही तुम्हाला प्रयत्न करणार आहे, या मोठ्या लोकांना भेटायचासुद्धा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं बांगलादेशबद्दल, मांडलेल्या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सलामीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, जडेजा अक्षरचा मुद्दा मी मांडला, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिसादाची मी वाट बघतो आहे. बाय बाय.